चौथं पुष्प या ठिकाणी डॉक्टर शिवदेसाहेब या ठिकाणी काय त्यांचा परिचय करून देण्या दृष्टिकोनातून मी त्या या ठिकाणी उभा राहतो. डॉक्टर सदाशिव शिवदे पशुवैद्यकीय पदविका आहे, एम ए मराठी, एम ए इतिहास, पीएचडी इतिहास संस्कृत, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद. त्यांनी लिहिलेले ग्रंथ जवळजवळ 20 ग्रंथ आहेत. ज्वर जलंत तेजस संभाजीराजा संशोधात्मक ग्रंथ, महाराणी येसुबाई संशोधात्मक ग्रंथ, रणरागिणी तारानंदाणी, दर्याराज कान्होजी आंग्रे, सेनापती हंबीरराव मोहिते, शिवपत्नी सईबाई ऐतिहासिक कादंबरी, छत्रपती राजाराम महाराज ताराराणी संशोधात्मक ग्रंथ, परमानात्मक काव्य अनुवाद, स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, युद्धभूमीवर श्री शंभू छत्रपती, मराठ्यांचे लष्करी प्रशासन अनुवाद, प्रतापदुर्ग महात्मा, मराठ्यांच्या इतिहासाचे संस्कृत साधने या ग्रंथात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे उत्कृष्ट प्रबंधाचे प्रथम पारितोषक व विद्यापीठाकडून ग्रंथ प्रसिद्धी, माझी घरं माझी माणसं, महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे, महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग नंबर 2, मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था, मराठ्यांची न्याय व्यवस्था अनुवाद, छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे, सेनापती धनाजीराव जाधव पुरस्कार. त्यांना जवळजवळ 16 पुरस्कार मिळाले. संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल पुणे कडून संत ज्ञानेश्वर पुरस्कार, महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड मुंबई प्रचे संचलित केळकर ग्रंथालयाचा साहित्य साधना पुरस्कार, सह्याद्री प्रतिष्ठान पुरस्कार, महर्षी वेद व्यास पुरस्कार व संगमनेर इतिहास संशोधक मंडळाचा अनंत फंदी पुरस्कार, दर्याराज कान्होजी आंग्रे ग्रंथास महाराष्ट्र ग्रंथोद्योग संस्था पुरस्कार, श्रमशक्ती देवव्यापी पुरस्कार, पर्वती पुण्यभूषण पुरस्कार, सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानचा सुखकर्ता पुरस्कार व मानपत्र संभाजी स्मृती समितीचा श्री शंभू सेवा पुरस्कार, श्री माणिकबाई देसाई प्रतिष्ठानचा राष्ट्रीय सेवा पुरस्कार, पुणे महानगरपालिका गौरव पदक व महाराणी येसुबाई या ग्रंथात महाराष्ट्र संशोधक उत्तेजक संस्था पुरस्कार, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुणे यांचा संदर्भ ग्रंथ शारंगपाणी पुरस्कार, ज्वलंत तेजस संभाजीराजे या ग्रंथात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा महापौत्या दत्तोवामन पोतदार पुरस्कार व महाराष्ट्र साहित्य परिषदेचा राणा नातू पुरस्कार. आजचा त्यांचा विषय असा आहे, तर ज्वलंत तेजस संभाजीराजे या विषयावर डॉक्टर बोलणार आहेत. डॉक्टरांचा माझा पूर्व परिचय असल्यामुळं मला डॉक्टरांच्या शिरोळमध्ये व्याख्यान झालं. प्रथम व्याख्यान असं झालं की ते आता आपल्यास या ठिकाणी ऐकायला मिळत आहे, उभारून या ठिकाणी ते बोलतात, तर आपण त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी सर्वांना. जय जयंती जय आदिशक्ती जय चंडमुंड मंडा असुर खंडिनी, जय शक्त जय रक्त बीज बिड्डाल मेहंडिनी, यशवंत खंडेश्वरी रामवरदायिनी तुळजा भवन. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज, ज्वलन ज्वलन तेजस संभाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आदरणीय भिडे गुरुजींना वंदन करतो आणि माझ्या विषयाला मी हात घालतो. मित्रांनो, अथर्व वेदामध्ये एक सुंदर वाक्य आहे स्वातंत्र्याबद्दल. स्वातंत्र्य फार मोलाचं आहे असं म्हटलंय. वाक्य असं आहे, यस्मान अन्यान परमस्ति भूतम. स्वातंत्र्यापेक्षा कुठलंही मोठं कुठली गोष्ट नाही आहे. परमस्ति भूतम, प्राणी मात्राला स्वातंत्र्य हे सर्वात प्रिय आहे. आणि ज्या वेळेला हे स्वातंत्र्य नाहीसं होतं त्यावेळेला काय हालापेष्टा भोगावे लागतात ते आपल्या पूर्वजांनी भोगलेले आहेत. मित्रांनो, उदाहरण द्यायचं झालं तर रामदेवराव यादवांचं देत आहे. देवगिरीला रामदेवराव यादवांचं राज्य होत, पाचव्या भिल्लमाने निर्माण केलेलं हे राज्य रामदेवराव नावाच्या एका राजानं प्रजाभिमुख केलं. अत्यंत प्रजेची काळजी घेणारा, विद्वानांचा आश्रयदाता, व्यापारी आणि कलावंतांचा आश्रयदाता असा हा एक महान राजा देवगिरीला राज्य करीत होतो. अचानक काय झालं, दिल्लीवरून एक आक्रमण आलं. कोण होता तो आक्रमण,
अल्लाउद्दीन खिलजी नावाचं. अल्लाउद्दीन देवगिरीवर आला 15,000 सैन्यानी आणि त्यानं देवगिरीवर हल्ला केला. दुर्दैवानं देवगिरीचा जो सेनापती होता रामदेवरावांचा, तो त्यांचा मुलगा होता शंकरजी म्हणून, शंकरदेव यादव नावाचा. शंकरदेव यादव दुसऱ्या ठिकाणी मोहिमेला गेल्यामुळं ताबडतोब काही क्षणामध्येच पराभूत झाला. शरणागती पत्करावी लागली रामदेवरावला. मग शरणागताच काय सांगायचं, काय हाल असता बसले रामदेवराव यादव आणि अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीने मागण्या बोट टाकल्या. काय मागण्या होत्या? 400 मण सोनं, 1,000 मण चांदी, 250 मण मोती, 250 मण हिरे माणक, 4,000 खाण रेशमी कापड. आणखीन एक मागणी होती, आपण कल्पनाही करणार नाही. आणखी एक मागणी होती, रामदेवराव यादवाची एक सुंदर कन्या होती, तिचं नाव होतं ज्येष्ठा पल्लवी, तिला जेठाई असं म्हणत. अल्लाउद्दीननं तिची मागणी केली आणि रामदेवराव यादवाला या सगळ्या मागण्यांची पूर्तता करावी लागली. पारतंत्र्य आलं म्हणजे काय होतं पहा. त्यानंतर शंकरदेव यादव हा मांडलिक राजा झाला. काही वर्ष त्यानं खंडणी भरली आणि पुन्हा असं वाटलं की बरं नाही, त्याला कुठेतरी खटकत होता. आपण पारतंत्र्यात आहोत, आपल्या प्रजेची सशेवलपट होती आहे, आपल्या प्रजेला आपण खरा न्याय देऊ शकत नाही, खरं सुख देऊ शकत नाही. परकीयांच्या तंत्राने आपल्याला चालावं लागते. आणि मग त्यानं बंड पुकारलं. पण दुर्दैवानं परत अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूर हा त्या ठिकाणी आला आणि त्यानं शंकरदेव यादवाला ठार केलं. पुन्हा पराभव, पुन्हा मांडलिकत्व. रामदेवराव यादवांचा जावय होता एक हरपाल देव त्याच्या, त्या हरपाल देवच्या हातामध्ये सत्ता, मांडलिक सत्ता गेली. काही दिवस त्याने एक राज्य केलं मांडलिक राजा म्हणून. परंतु पुन्हाही त्याच्या मनानं उसळी खाल्ली आणि म्हणाला आता हे पारतंत्र्य झुकारून दिलं पाहिजे. पण उपयोग नव्हता. अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण पुन्हा आलं आणि पुन्हा काय झालं, हा सेनापती त्याच्याकडेच होत. हरपाल देव त्याला जिवंत सापडला. संभाजीराजे पुढे जिवंत कसे सापडले त्याच्यावर आपण पुढे येणार आहोत. जिवंत सापडल्यानंतर त्याचं काय करायचं असतं, काय केलं असत? तुम्ही देवगिरी किल्ल्याजवळ जर गेलात आणि त्या दरवाज्यासमोर उभं राहिलात आणि सहजवर पाहिलं तर तुम्हाला त्याची आठवण होईल. त्या ठिकाणी त्याला टांगला असा उभा आणि त्याची कातडी सोलली, तो मासाचा गोळा त्या ठिकाणी लोंबत होता. मित्रांनो, पारतंत्र्य आलं म्हणजे काय होतं पहा. 256 वर्ष हे पारतंत्र्य होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. सुदैवानं शेजारच्याच गावात वेरूळमध्ये भोसले कुळातली काही मंडळी, मालोजी राजे, विठोजी राजे ही मंडळी परकीयांच्या चाकरीमध्ये होती. निजामशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये, मोगलांच्याकडं अशा त्या चाकऱ्या करत असत. त्यांच्या मनात सुद्धा कुठेतरी खटकत असे. शहाजीराजांच्या मनालाही त्या गोष्टीची खंत होती. त्यांच्या पोटी शिवाजीराजांचा जन्म झाला. शिवाजीराजे 10 वर्षाचे असताना त्यांचं लग्न झालं फलटणच्या मधुजी नाईक निंबाळकरांच्या कन्या सईबाई यांच्याशी 20 एप्रिल 1640 या दिवशी. सती शीलवती रम्या गुण रूपेश उज्ज्वल अत्यंत देखणे आणि गुणाने अतिशय चांगली अशी ही कन्या होती. लग्न झाल्यानंतर शिवाजी महाराजांना शहाजीराजाने बंगलोरला बोलवून घेतलं. बंगलोरला ते राज्य करत होते. सत्ताधीश असल्यासारखे आपण मांडलिकच, परकीयांचं वर रोखड होतच, कधी काय होईल सांगता येत नाही. त्यांनी तिथं बोलवून घेतली. स्वराज्याची कल्पना कशी विकसित होत गेली याचा पार्श्वभूमी आपला मी सांगणार आहे. शिवाजी महाराजांच्या मार्फत स्वराज्य कसं उभं केलं गेलं. बंगलोरला गेल्यानंतर मोठे बंधू होते संभाजीराजे तिथे, त्यांचे
ते संस्कृतचे व्यासंगे होते. संस्कृतचा दरबार भरत असे शहाजी राजांचे, नवोदयी दरबार असं त्याला म्हणत, ते थाटाने येत असत दरबारात. शिवाजी राजे 2.5 वर्ष तिथं राहिले, त्यांनी तो दरबार पाहिलाय. एक दिवस शहाजी राजे दरबारामध्ये आले, स्थानापन्न झाले, सगळे त्यांचे जे हे होते शास्त्री आणि पंडित होते, 70 पंडित होते त्यांच्या पदरी, त्यांची नावं सुद्धा दिले, जयराम पेंडे नावाच्या माणसानं, जन राधा माधव विलास चंपू नावाचा ग्रंथ लिहिला, त्यात लिहिलंय त्या की 35 त्यांच्या त्यांचे स्वतःचे 35 बाहेरचे असे 70 पंडित होते त्यांच्याकडे. पंडितांचा दरबार भरलेला आहे. दरबारामध्ये अशी पद्धत असेल, काहीतरी कुणीतरी एखादी समस्या टाकायची, एखादं कोडं टाकायचं, त्याचं उत्तर द्यायचं पटकन. शहाराजे राजराजे दरबारात आले आणि त्यांनी समस्या घातली. समस्या काय होती? या प्रीतीर जायते शाह मुखचंद्र निरीक्षते तस्याम चेन्नसा प्रीती शतश्चंद्र नभस्थलम. शतश्चंद्र नभस्थलम हा हे कोडं घातलेलं होतं. या नभांगणामध्ये 100 चंद्र उदयमान झाले, त्या उत्तरच. जयराम पिंडे त्या दरबारामध्ये गेलेला होता की जन ज्याची ओळख करून दिली एक जणाने शहाजीराजांच्या जवळ, तो मार्कंडेय किल्ल्याचा किल्लेदाराचा गंभीररावचा मुलगा होता. शहाजीराजांची ओळख करून दिली त्याला की हा आपल्या मार्कंडेय किल्ल्याचा गंभीररावचा मुलगा आहे जयराम. अरे शहाजीराजे संस्कृत मध्ये बोलले त्यावेळेस, आई अस्माकं विद्यते, तो आमचाच आहे. मी पाहे भोसले घराण्यामध्ये संस्कृत केव्हापासून होत, आई अस्माकं विद्यते हा आपल्यातलाच आहे. त्या जयराम पिंडे पटकन उभा राहिला आणि त्याने उत्तर दिलं, या प्रीती जायते राजप्रशा मुखचंद्र निरीक्षते तस्याम चेन्नसा प्रीती शतश्चंद्र नभस्थलम. या नभांगणामध्ये 100 चंद्र उदयमान झाले का? महाराज तुमचा मुखचंद्रमा पाहिल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये असं चांदण निर्माण झालंय की जणू काय 100 चंद्र उदयमान झाले तसा मला वाटतं. हा श्लोक शिवाजी महाराजांच्या लक्षात राहिलेला आहे मित्रा. ज्यावेळेला शिवाजीराजे निघाले तिथून 2.5 वर्ष तिथं होते, शहाजीराजांना त्यांनी नमस्कार केला आणि त्यांनी त्यांच्या शिवगंधाकडे पाहिलं. शिवाजीराजे ते म्हणले, काय पाहतात तुम्ही आमच्या कपाळाकडे? म्हणले, आपलं शिवगंध पाहतोय, त्यातल्या 3 रेषा मला दिसत आहेत. काय दिसतंय त्या? पहिल्या रेषेमध्ये मला दिसत आहे जिजाऊ साहेब, ज्यांच्यावर तुमचं नितांत प्रेम आहे. दुसऱ्या रेषेमध्ये मला दिसत आहे तुमचं रसिक अंतकरण आणि पराक्रम. आणि तिसऱ्या रेषेमध्ये मला दिसतोय कुसटचा चांद तारा. शहाजीराजे म्हणाले, ठीक आहे, तुमच्या याच्या कपाळावरच्या शिवगंधामध्ये काय दिसतंय मला मी सांगतो. ते म्हणते, तुमच्या शिवगंधाच्या पहिल्या रेषेत जिजाऊ साहेब दिसत आहेत, तुमच्यावर प्रेम करत आहे, तुम्हाला वाढवत आहे. दुसऱ्या शिवगंधाच्या रेषेत मला प्रतिपदेचा चंद्र दिसतोय. आणि तिसऱ्या शिवगंधाच्या रेषेमध्ये ही आम मराठी जनता दिसते की त्या प्रतिपदेच्या चंद्राचं जे चांदण आहे ते त्याच्यावर पडलेलं आहे. शिवाजी राजांनी हे लक्षात ठेवलं. निघाले शिवाजी, त्यांना टाळी वाजवली महाराजांनी आणि हाक मारली एकेकाला. हे म्हणले, हे माणकोजी 10 तोंडे तुमचे सेनापती, हे श्यामजी रामसेकर हे तुमचे पेशवे, हे मजालजी हे डबीर, अशी 5-6 माणसं त्यांच्याबरोबर दिली आणि जा म्हणले तुम्ही पुण्याच्या जागिरीला कारभार करा. शिवाजीराजे पुण्याला आले आणि त्यांनी दरबार थाटला. त्यांनी आपला सेनापती दिलेला त्याला काम दिलं, त्यांनी आपल्या पेशव्यांना काम दिलं, त्याने आपल्या डबीरांना काम दिलं आणि इथं स्वराज्य खऱ्या अर्थानं सुरू झालं. शहाजीराजांची ही कल्पना होती. असं साधनामध्ये आहे, सभासद बकरीमध्ये नावही आहे. आणि शिवाजीराजांचा कारभार सुरू झाला. रांझ्याच्या पाटलाची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. रांझ्याच्या पाटलाच्या जागी दुसरा पाटील नेमायचा होता. ती सनद तयार झाली आणि त्या सनदेवर जिजाऊ साहेबांनी पाहिलं तर त्याच्यावर मुद्रा होती. पहिली मुद्रा त्याच्यावर होती. म्हणली, मुद्रा संस्कृतमध्ये कशी तुमची?
म्हणजे आबासाहेबांचा मी संस्कृतचा दरबार पाहिलेला होता आणि त्याच्यामधला प्रतिपदेचा चंद्रही मला त्याने आठवण करून दिलेली होती. प्रतिपश्चंद्र लेख वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सोनो सोनो शिवशैशा मुद्रा भद्राय राजते. ही मुद्रा संस्कृत मुद्रा मराठी शाहीमध्ये पहिल्यांदा शिवाजी महाराजांची आहे, लक्षात ठेवा. आणि ती तिची निर्मिती अशी झालेली. शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं, अनंत यातना सहन केल्या. अफजल खान काय, सिद्धी जोहार काय, शाहिस्ते खान काय, आग्र्याची कैद काय, अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिलं आणि राज्य निर्माण केलं. निर्मिले स्वराज्य हिंदवी लाजले की शशिरवी प्रतिपश्चंद्र लेखवी कीर्ती ऐशी काय. राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला रायगडावर. त्या राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन एका माणसानं करून ठेवलं. त्याने शिवाजी महाराजांची कारकीर्द पाहिली, संभाजीराजांची कारकीर्द पाहिली आणि राजाराम महाराजांची कारकीर्द पाहिली. राजाराम महाराजांनी त्याला सांगितलं, त्याचं नाव आहे कृष्णाजी आनंद, की तुम्ही दुनिया जाणते आहात, तुम्ही आमच्या वडिलांची कारकीर्द पाहिलेली आहे, आमच्या वडिलांचं चरित्र लिहा. आणि मग त्यांनी चरित्र लिहिलं. सभासद बखर या नावाने प्रसिद्ध आहे, अगदी समकालीन असल्यामुळं तो अस्सल साधन मानलं जातो. त्याच्यामध्ये राज्याभिषेक सोहळ्याचं त्यांनी वर्णन केलं आणि शेवटचं एक सुंदर वाक्य त्याच्यामध्ये टाकलं. वाक्य काय होतं का, की जे आपल्या अंतकरणामध्ये आपण कायम साठवून ठेवलं पाहिजे असं वाक्य. येणीप्रमाणे महाराज सिंहासनारूढ झाले या युगी, पृथ्वीवर सगळीकडे म्लेंच बादशहा मराठा पादशहा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही. अतिशय मोलाचं असं वाक्य आहे मित्रांनो. शिवछत्रपतीने राज्य निर्माण केलं आणि सामान्यातला सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून प्रशासनाचा त्याने आपलं प्रशासन निर्माण केलं. त्यांच्या पत्रांचा जर आपण अभ्यास केला तर सामान्य माणसाची काळजी, शेतकऱ्याची काळजी, गोरगरिबांची काळजी त्या प्रत्येक पत्रामध्ये आपल्याला दिसून येते. एक ठिकाणी तर त्यांनी म्हटलंय, अरे तुम्ही इथं आपली छावणी आहे, आसपासच्या लोकांना रहितीला त्रास देऊ नका, लोकांना असं वाटेल की यापेक्षा मोगल बरे. अनेक अशी पत्र आहेत. अशा शिवाजी महाराजांचं चरित्र एका माणसाने लिहिलं. त्यांच्या पदरीच तो पंडित होता, आग्र्याच्या कैदीच्या वेळेला त्यांच्या बरोबर होता. त्याचं नाव होतं कवींद्र परमानंद नेवासकर, शिवभारत ज्याला म्हणतो. 100 अध्याय त्याला लिहायचे होते, 32 अध्याय 9 श्लोक आपल्याला त्यातले मिळालेले आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन करताना त्याने एक वाक्य, सुंदर वाक्य वापरलंय, प्रपन्नाम परित्राता प्रजानाम प्रियकारका. जे रंगले गाजलेले आहेत, जे अडचणीत सापडलेले आहेत त्यांचा तो परित्राता आहे आणि प्रजानाम प्रियकारका. प्रजे म्हणजे अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्याला माहित आहे नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा भाग्यविधाता त्याला मानलं जात. किती ग्रंथ लिहिले असतील नेपोलियन बोनापार्टवर फ्रान्समध्ये, कल्पना करा. कल्पना करू शकणार नाही आपण. 2,18,000 ग्रंथ आहेत नेपोलियन बोनापार्टवर. शिवाजी महाराजांच्यावर एवढी पानं आहेत नसावे, तरी पण या महाराष्ट्रामध्ये एक महान संत होऊन गेले, संत रामदास. त्यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन 2 शब्दात केलं. निश्चयाचा महामेरू भौत जनासे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. हा एक शब्द. यशवंत कीर्तिवंत वरदवंत पुण्यवंत नीतिमंत जाणता राजा हा दुसरा शब्द. जाणता राजा आणि श्रीमंत योगी या 2 शब्दामध्ये जी ताकद आहे ती 2,18,000 ग्रंथामध्ये निश्चितपणे नाही असं मला वाटतं. असे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या नंतर अत्यंत बिकट अशा अवस्थेमध्ये संभाजीराजांना राजगादी प्राप्त झाली. रायगडावर ते आले, त्यांचं मंचकारवट झालं नागपंचमीच्या दिवशी आणि त्यांनी आपल्या क्षेत्र महाबळेश्वरच्या
एका महाबळेश्वरकर शास्त्रींना दानपत्र करून दिलं. शिवाजी महाराजांनी सूर्योपासनेसाठी त्यांना दानपत्र करून दिलेलं होतं, तेच पुन्हा त्यांनी त्याचं नूतनीकरण केलं. पण त्यात एक वाक्य घातलं. वाक्य असं होतं, आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य. अतिशय मोलाचं वाक्य आहे की ज्याच्या भोवती आपलं हे व्याख्यान फिरणार. आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास चालविणे अगत्य. संभाजीराजांनी त्यानंतर पुढच्याच महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये 24 तारखेला बाकरी शास्त्री नावाच्या एका शास्त्र्याला दानपत्र करून दिलं की ज्याच्यामध्ये त्यांनी आपलं चरित्र बरंचसं लिहिलेलं आहे, बालपणातला काही भाग लिहिलेला आहे, भोसले कुळाचीही काही माहिती लिहिलेली आहे. ते दानपत्र मी आपल्याला दाखवतो. हे दानपत्र आहे, याच्यावर संभाजीराजांची मुद्रा आहे. शंभो शिव जातसे मुद्रा देवरी व राजते यदं कसे विना लेखा वर्तते कस्य नोपरी, ही मुद्रा आहे. आणि हे हस्ताक्षर आहे राजा. दानपत्राच्या पहिल्या ओळी ह्या राजाने लिहायच्या असतात असा संकेत आहे. हे संभाजीराजांचं हस्ताक्षर आहे आणि ही मुद्रा आहे. शंभो शिव जातसे मुद्रा देवरी व राजते यदं कसे विना लेखा वर्तते कस्य नोपरी, हे दानपत्र त्यांनी करून दिलं आणि त्यांचा कारभार सुरू झाला. 15, 16, 17 जानेवारीला त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला ह्याच्यावर रायगडावर. आणि आबासाहेबांचं संकल्पित तेच आम्हास करणे आवडत. खजिना रिकामा झालं होतं ज्या वेळेला आबासाहेबांचा खजिना रिकामा झाला असं त्यांना वाटलं, त्यावेळेला त्यांनी सुरतेची लूट केली. मग आपणही लूट करायची असं त्यांनी ठरवलं आणि बुऱ्हाणपूरची लूट ठरली. बुऱ्हाणपूर हे गाव जे होतं हे दक्षिणेचं नाक म्हणून ओळखलं आहे. मुघल साम्राज्यामधलं 2 नंबरचं शहर बुऱ्हाणपूर हे होतं. बसना नावाचं त्याचं पहिलं नाव होतं, बसना खेडे, लहानसं खेडं होतं. पण तिथे एक राजा राज्य करीत होता, हिंदू राजा होता, आशा नावाचा अहिर जातीचा. त्याला या नासिर फारुकीनं विश्वासघातानं ठार केलं आणि फारुकींची सत्यात्ता त्या ठिकाणी आली आणि त्याचं नाव बुऱ्हाणपूर असं पडलं. बुराउद्दीन नावाच्या संताच्या कृपेमुळं आपल्याला हे मिळालं असं समजून त्यानं बुऱ्हाणपूर असं नाव दिलं. बुऱ्हाणपूर हे जे गाव होतं ते अत्यंत श्रीमंत असं गाव, धनाढ्य व्यापार कुबेर नगरीच म्हणायचे त्याला. त्याच्यामध्ये 18 पुरे होते, शहाजंगपुरा, सलीमपुरा, इस्लामपुरा असे 18 पुरे होते. आणि त्यातला बहादूरपुरा जो होता सगळ्यात मोठा पुरा होता, ज्याच्यामध्ये अत्यंत श्रीमंत असे धनाढ्य व्यापारी राहत होते. सोन्या चांदीच्या तारापासून वस्त्र तयार करण्याचा उद्योग त्या ठिकाणी चालायचा. प्रचंड संपत्ती त्या गावामध्ये होती. त्याचप्रमाणे त्या गावामध्ये अतिशय मोठे असे तलाव होते, तीन सुका बंधारा, चित्तहरण तलाव. आणि ह्या तलावांचं पाणी गावामध्ये आणून उद्यान बनवलेली होती. ठिकठिकाणी उद्यानं होती त्या ठिकाणी. उद्यानाचं शहरच त्याला म्हणायचे. या शहराशी औरंगजेबाचा फार जवळचा संबंध होता. तो कसा? औरंगजेबांच्या 2 मुलांचा जन्म तिथे झाला, शहाजादा मोज्जम आणि शहाजादा अज्जम. औरंगजेबांच्या 2 बहिणींचा जन्म तिथे झालाय, रोशन आरा आणि गोहर आरा यांचा. औरंगजेबाची आई मुमताज महल ही 12व्या बाळंतपणात तिथं वारली, त्या ठिकाणी तिची कबर आली आपल्याला पाहायला मिळते. नंतर तिथं हे स्मारक ह्याला बांधलं, ताजमहाल बांध, त्याला आहूखाना म्हणतात. तिथे जी कबर आहे ती औरंगजेबाच पहिलं प्रेम त्या ठिकाणी झालं. औरंगजेब नुसता क्रूर नव्हता, तो प्रेम करणारा सुद्धा होता. नाही औरंगजेबाचा मावशीचा नवरा तिथं राहायचा. तिथं मुख्य आधी होता खान जमान म्हणून आणि औरंगजेबाचा मावशीचा नवरा तिथे एक सरदार म्हणून होता. त्याचं नाव होतं मीर खलील. त्या मीर खलीलचा फार मोठा जनान खाना होता. त्या जनान खान्यातली एक मुलगी त्यानं पाहिली एका बागेमध्ये आणि तो तिच्या प्रेमात पडला होता. तिचं नाव होतं हिराबाई.
पहिलं प्रेम त्या ठिकाणी त्याचं झालं, 6 महिने तो तिथं राहिला आणि त्यानंतर ती वारली आणि मग औरंगजेब तिथून गेला. असं औरंगजेबाच्या मर्मबंधातलं ठेव असलेलं हे शहर, धनाढ्य अशा कुबेर नगरी असलेलं हे शहर, दक्षिणेचं नाक आणि मुघल साम्राज्यामधलं 2 नंबरचं असलेलं हे शहर संभाजीराजांनी लुटायचं ठरवलं आणि 1 फेब्रुवारी 1681 या दिवशी मराठ्यांचं सैन्य बुऱ्हाणपूर शहरामध्ये शिरलं. बुऱ्हाणपूरमध्ये विद्वान लोकही होते. एक शेख अली मुस्तकी नावाच्या माणसाने 100 ग्रंथ लिहिले होते कुराणावर. असं हे अत्यंत मोठं असे शहर, सुबत्त असलेलं शहर, धनाढ्य असलेलं शहर संभाजीराजांनी लुटायचं ठरवलं आणि 2 फेब्रुवारी 1681 या दिवशी मराठ्यांचं सैन्य आत घुसलं. दानादान उडाले, लोक पळत सुटले, काही लोकांनी आत्महत्या केल्या, व्यापारी पळायला लागले, काही व्यापारी लढताना मेले आणि लुटून फस्त केलं. त्याचं वर्णन त्यांच्या माणसांनीच केलेलं आहे सर. भीमसेन सक्सेनाने त्याचं वर्णन केलेलं आहे. मार्टिन नावाचा, फ्रान्सिस मार्टिन नावाचा गव्हर्नर होता याचा पांडिचेरीचा, त्यानं सुद्धा त्याचं वर्णन करून ठेवलंय की मराठ्यांचं सैन्य कसं घुसलं आणि कशी दाणादाण उडाली. जे सामान मिळेल ते घेतलं त्याने. भरपूर सोनं नाणं मिळालं, भरपूर उत्तम प्रकारच्या वस्तू मिळाल्या आणि सामान न्यायला उंट हत्ती कमी पडले, घोडे कमी पडले. मग राहिलेलं सामान पेटवून दिलं, आगडं उचळली त्या ठिकाणी आणि संभाजीराजांची तुकडी ती परत माघारी रायगडावर गेली. मुल्ला मौलवी जमा झाले एका ठिकाणी, म्हणले खान जमानला सांगितलं त्याने, अरे आमची शुक्रवारची नमाज सुद्धा बंद झाली, त्या कापूर स्तंभानं आम्हाला घराच्या बाहेर येऊन देत नाही, दिलं नाही या मराठ्यांनी. आणि मग औरंगजेबाकडे त्याने अर्ज केला आणि त्याच दरम्यान लगेच एक तुकडी ह्याला गेली औरंगाबाद. औरंगाबाद हे शहर औरंगजेबाने आपल्या नावानं वसवले. त्याचं मूळ नाव खडकी, निजामशाहीमध्ये त्याचं नाव झालं खुजिस्ते बुनिया आणि मग औरंगजेब तिथं आला 1636 मध्ये दक्षिणचा सुभेदार म्हणून. त्यावेळेला त्यानं एक तिथल्या हरसूल नदीच्या तीरावर एक प्रचंड मोठा असा वाडा बांधला, औरंगी महल त्याला म्हणतात. आता सुद्धा त्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी त्यानं आपला कारभार सुरू केला औरंगजेबा. ते शहर संभाजीराजांच्या एका मराठ्यांच्या तुकडीनं लुटण्याचा विचार केला आणि अचानक सैन्य शहरामध्ये घुसलं, लोकांनी दार खिडक्या बंद केल्या, दहशत इतकी निर्माण झाली होती की हे मराठी केव्हा येतील आणि काय करतील याचा नेम नाही. ते शहर सुद्धा संभाजीराजाने लुटलं. त्या ठिकाणी आणखीन एक औरंगजेबाची महत्वाची गोष्ट त्याकडे घडलेली आहे, त्याच्या मर्मबांधातलेली आहे. त्याची एक सुंदर बायको होती, तिचं नाव होतं दिलरस बान. ती दिलरस बानू त्या ठिकाणी वारलेली औरंगाबाद मध्ये आणि तिची कबर ताजमहाल सारखीच आहे त्या ठिकाणी. औरंगाबाद आपण पाहिला असेल अनेक लोकांनी, तिथे एक कबर आहे मोठी, त्याला बीबी का मकबरा असं म्हणतात. शहाजादा आजमनं ती कबर 1670 मध्ये बांधलेली आहे. औरंगाबाद शहर लुटलं. संभाजीराजांच्याकडे औरंगजेबाचा एक मुलगा आला होता त्या दरम्यान रुसून, त्याचं नाव होतं शहाजादा अकबर. त्याला कोकणामध्ये पाली या ठिकाणी पाच्छापूर नावाचं एक गाव वसवून तो त्या ठिकाणी राहिलेला होता. ज्या दिवशी औरंगजेब निघाला त्या दिवशी त्याची संभाजीराजांची भेट झाली. तो औरंगजेबाला आपल्या बापाला पत्र लिहायचा नाही आणि ह्या मुघल लोकांची पत्र जी असायची फारशीमध्ये असायची, फारशी भाषेमध्ये अत्यंत अलंकारिक लेखन करण्याची पद्धत आहे. साधं पत्र लिहायचं असलं त्यात काव्यपंक्ती असतात अलंकारिक. तर त्याने आपल्या पत्रामध्ये एका लिहिलं, अबाजा हा दक्षिणेचा प्रदेश म्हणजे भूमीवरचा स्वर्गच आणि हा विश्वसुंदरीच्या गालावरचा तीळ म्हणजे बुऱ्हाणपूर, ते संभाजीने उद्ध्वस्त केलेला आहे. औरंगाबाद शहर अबाजाला आपण आपल्या नावानं वसवलं पण ते मराठ्यांच्या माऱ्यामुळं पाऱ्यासारखं अस्थिर होऊन गेलेलं आहे. अशी दहशत निर्माण झाली
आणि औरंगजेबाला ही बातमी समजली. खान जमांना अर्ज केला, औरंगाबादच्या माणसाने त्यांना कळवलं, बहादूर खान होता त्यावेळेला औरंगाबादला, त्यांनाही कळवलं. आणि औरंगजेबानं ताबडतोब हुकूम केला की शहराभोवती कोट बांधा. आणि आज जो कोट तुम्हाला पाहायला मिळतो, अजूनही कोटाच्या अवशेष आहे शहराभोवती, तो संभाजीराजांच्या भीतीनं औरंगजेबानं बांधलेला आहे. बहादूर खानाला ऑर्डर दिले, औरंगजेबाच्या दरबारच्या बातमीपत्रामध्ये याचा उल्लेख आहे. आणि मराठी परत फिरलेला आहे. औरंगजेबाला ही बातमी समजल्यानंतर औरंगजेब अतिशय चिडलाय, लाल झालाय. आणि तो म्हणाला, काफ्रांचा बंदोबस्त करायला मी आता स्वतः दक्षिणे देतो. आणि 4 सप्टेंबर 1681 या दिवशी औरंगजेबानं उदयपूर सोडला आणि तो इकडे निघाला, दक्षिणेमध्ये आला. त्याच्याबरोबर कोण कोण होते? प्रचंड सैन्य, प्रचंड संपत्ती, दारुगोळा, 60,000 घोडेस्वार, 7,000 उंट, 3,000 हत्ती आणि जवळजवळ 5 लाखाची सेना होती. एकूण माणसं 5 लाखाच्या वर होती. एवढा प्रचंड सेनादळ घेतला, सगळा भपका. काफ्रांचे डोळे लिपावे म्हणून आपण भपका दाखवायचा आणि या ठिकाणी यायचं असं त्यानं ठरवलं. औरंगजेबाचा नेहमी उद्देश एकच असायचा, त्याच्याजवळ त्याच्याबरोबर 50 वर्ष राहिलेला माणूस इरादत खान लिहितो की बादशाचा एकच उद्देश असायचा, मुरत्सम जमीरे अक्सर, म्हणजे जिहाद आणि धर्मप्रसार. आणि जिहाद आणि धर्मप्रसार या उद्देशाने औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरला. आल्यानंतर काय करायला, त्या दरम्यान मराठ्यांचं सैन्य सगळीकडे औरंगजेबाच्या प्रदेशातही धुमाकूळ घालत होत. औरंगजेबानं ठरवलं की आता इथे एखादा लहानसा किल्ला घ्यायचा, रामसेज हा किल्ला. फक्त 3,734 फूट 72 फूट उंचीचा हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यात, नाशिकपासून साधारण 10-15